नमस्कार मित्रांनो आज आपण हिस्ट्रीवरचे प्रश्न पाहणार आहोत जे की पोस्ट विभागासाठी डेडिकेटली बनवलेले आहेत चार ते आठ प्रश्न चार ते आठ प्रश्न जे आहेत ते हिस्ट्रीवरती असतील आता संपूर्ण हिस्ट्री, हिस्ट्री वाचायचं का आपल्याला एवढा वेळ आहे का जसं की राज्यसेवा कंबाईन किंवा नॉलेज घेण्यासाठी आपण करू शकतो तर आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे त्यामध्ये स्पष्टपणे पोस्ट विभागाने दिलेला इंडियन कल्चर इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगल फ्रीडम स्ट्रगल तर आपल्याला फक्त एवढाच भाग कॉन्सन्ट्रेट करायचा आहे त्यासाठी तुम्ही कोणलेही कुठलेही एक हजार प्रश्न काढायचे नाहीत तर फक्त डेडिकेटली यालाच कॉन्सन्ट्रेट करायचं त्यामध्ये आपल्याला आधार कशाचा घ्यायचा तर कोणत्याही स्टेटचा असू द्या कोणत्याही स्टेटचा असू द्या त्यामध्ये आधार घ्या तुम्ही मेलगार्ड एम टी एस किंवा जे की आपल्या ती ग्रामीण डाकसेवक याचे हो, जरी आपण क्वेश्चन पाहिले वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या स्टेट तर असे काय करायचं हिस्ट्रीचे प्रश्न काढायचे आपल्याला किती काढायचे आहेत आणि एक भाग गोष्ट लक्ष लक्षात ठेवायचा इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगल यावरतीच ते आलेलं पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला बिलकुलही भाग पाहिजे नाही समाजसुधारक पाहिजे परंतु आता काय करायचं समाजसुधारक जर पाहिले तर ते समाजसुधारक कसे पाहिजे त्यांचं जन्म कुठे झाला वगैरे पाहिजे का नाही पाहिजे तर आपल्याला फक्त त्या त्या इंडियन समजा फ्रीडम स्ट्रगलमध्ये त्या त्यांनी काय असं स महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे किंवा कोणता असा त्यांच्यामुळं एक आमूलाग्र बदल झाला आपल्या जे काही सध्या कायदा एखादा झाला किंवा सतीबंदीचा कायदा असेल राजा राममोहन मोहन रायमुळे झाला वगैरे असं जे काय आहेत तेवढं फक्त आपल्याला पाहिजे त्यांची हिस्ट्री वगैरे पाहत बसायचं नाही कारण आपल्याला समाजसुधारक दिलेलेच नाहीत तर असा आपण वेळ वाचू शकतो आपण ऑडीने तसंच प्रयत्न केलेला आहे आपल्याला सात हजार प्रश्न देण्याचा देतही आपण आहोत व्हॉट्सअपला एवढे एवढा प्रतिसाद मित्रांनो अपेक्षित सुद्धा केला नव्हता की एक्झाम ऑडील एवढा प्रतिसाद भेटेल आणि त्यामुळेच मित्रांनो काय होत आहे बरेच विद्यार्थी कमेंट करत आहात की एक्झामॉडी स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर रिप्ले देत नाही वगैरे 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 तर मित्रांनो रिप्ले न देण्यामागं एकच कारण आहे ते म्हणजे आपल्याला आपण स्क्रीनशॉट पाठवलेलं आहे आपण फी पेड केलेला के स्क्रीनशॉट पाठवलेला आहे मित्रांनो परंतु परंतु आपल्याला क्वालिटी देण्यामागं म्हणजे ज्यांनी ऑलरेडी ज्यांचे आता काय झालेलं आहे बॅच चालू आहेत तर त्यांचासुद्धा आपल्यामुळं काय होत आहे का मित्रांनो ते वेटिंगला पडत आहे तर त्यांना कसं क्वालिटी मटेरियल देता येईल आपला एक एक जो काय आपण मेसेज केलेला आहे तो मित्रांनो सीन होणार आहे आपल्या रिप्ले भेटणार आहे फक्त वेट करा आणि आपण जर अजूनही सहभागी झाला नसेल खाली मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे माझा नंबरवरती फक्त एवढं लह्या टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे हे डेडिकेटली सात हजार प्रश्न जे आपल्यासाठी विथ टायमर कारण ही परीक्षा विथ टायमर होणार आहे कशी होणार आहे विथ टायमर होणार आहे त्यामुळे विथ टायमर हे सात हजार प्रश्न आपण प्रोव्हाइड करत आहोत आपण चार पाच दिवसापूर्वीपासून प्रश्न प्रोव्हाइड करत होतो परंतु आत्ता तुर्तास काही दिवस म्हणजे पाच नोव्हेंबरपर्यंत म्हणजे अजून पाच ते सहा दिवस ही प्रोसेस थांबवलेली कारण एवढे नवीन रजिस्ट्रेशन करण्यामध्ये मित्रांनो वेळ जात आहे त्यांना लिंक सेंड हो, करायची हे सर्व प्रोसेसमध्ये काय होत आहे कुठेतरी क्वालिटीवरती परिणाम होतो असा जाणवलं एक्झाम मॉडेल त्यामुळं ही प्रो प्रोसेस पाच नोव्हेंबरपर्यंत त्यामुळं आत्ताच मित्रांनो आत्ताच लगेच व्हिडिओच्या खाली जो नंबर आहे व्हॉट्सअप टेस्ट सिरीज जॉईन करायची एवढा मेसेज टाका एक ते दोन दिवस लागतील कारण एवढा सगळा व्याप वाढलेला आहे तुमचा एक एक रुपया फक्त दोनशे चाळीस रुपया आपण एवढ्यासाठी घेतो यामध्ये काय काय येणार तर यामध्ये मित्रांनो सात हजार प्रश्न प्लस चाळीस चाळीस ऑनलाईन टेस्ट आणि सात हजार प्रश्नसुद्धा विथ टायमर आपल्याला भेटणार आहे ठीक आहे आपण डेली पी डी एफ त्याची पाठवतो परंतु अजून पी पी डी एफ आपण हे सध्या क्रिएट केलेलं नाही कारण पाच नोव्हेंबरपर्यंत आपल्याला का पी डी एफ आपण देणार नाहीत हे सुद्धा आपण ग्रुपमध्ये ऑलरेडी मेसेज दिलेला आहे ज्यांनी फी पाठवलेली आहे निश्चिंत राहा आपला एक एक रुपये मित्रांनो सेफ आहे त्याच्या एक एक रुपयाचं चीज होणार आहे दोनशे चाळीस रुपये आपले आपल्याला एक ड्रीम जॉब आपला मिळवून देण्यात सक्षम आहेत एवढं फक्त तुम्ही खात्री ठेवा विश्वास ठेवा ट्रस्ट मी आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवरती जो काय मेसेज केलेला आहे किंवा आपण जी फी पेड केलेली आहे त्याच्या बाबतीत मित्रांनो बिलकुलसुद्धा काळजी करू नका मी तुम्हाला शब्द देत आहे चला तर आपण जास्त वेळ न घेता आता लगेचच हिस्ट्रीचे प्रश्न डेडिकेटली बनवलेले डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुपवरती मी ओपन केला कारण अजून याची पी डी एफ बनवलेली नाही आहे हे आपण फक्त एक्झाम ऑडीने बनवलेले प्रश्न आहेत हे स्पष्टीकरण एक्झाम वॉडीचं आहे कॉपीराईट संपूर्ण एक्झाम ऑडीकडे आहे हे सुद्धा लक्षात घ्या यावरून तुम्ही अंदाज काढू शकता एक्झाम ऑडी आपल्याला पोस्ट विभाग भरतीसाठी किती डेडिकेटेड आहे असे हजारो प्रश्न तयार आहेत फक्त ते आपल्याला विथ टायमर देण्यासाठी आपण थांबलेलो आहोत हे सुद्धा लक्षात घ्या तर बघा काय म्हणतात ठागांचा यशस्वी बंदोबस्त कोणत्या गव्हर्नर जनरलने केला गव्हर्नर जनरल आपल्याला अभ्यासावेच लागतील कारण ते सुद्धा इंडियन फ्रीडम स्ट्रगल असतील किंवा आपलं जे काय आता त्यांनी पोस्ट विभागाने जो काय सिलेबस दिलेला आहे त्या अंतर्गत मोडत आहे ठीक आहे तर काय आहे ठगांचा कोणत्या गव्हर्नरने बंदोबस्त केला लॉर्ड विल्यम बेटिंग ठग म्हणजे काय हो म्हणजे ठग हे जर माहीत असेल तर आपल्याला थोडंसं आयडिया येते ठग म्हणजे काय त्याबाबत थोडक्यामध्ये पाहू पाहू ठो ठोठ काय आहे तरी कालीदेवीचे उपासक आता कालीदेवी अगदी कडक असते मित्रांनो आणि कट्टर हे भक्त असतात तर ते काय करतात तर ते अशा टोळ्यांमार्फत असतात आणि ते काय करतात नरबळी देण्याची त्यांच्यामध्ये प्रथा असते ठीक आहे आणि फक्त हिंदू किंवा मुस्लिम किंवा असं काय नाही तर ह्यामध्ये हिंदू मुस्लिम दोघांचा सुद्धा समावेश आहे म्हणजे काय होतं अचानक व मनुष्य बेसावत असताना त्या गळफास लावून ठार करण्याच्या कृत्याला हे काय म्हणतात ठगी म्हणतात म्हणजे त्याचं रक्त सांडू द्यायचं नाही डायरेक्ट त्याला काय करायचं मित्रांनो गळफास देऊन काय करायचं देवीला बळी द्यायचा असे ठग आहेत आणि त्यामुळं समाजातल्या बऱ्याच व्यक्तींना त्रास होत होता म्हणून काय केलं याचा बंदोबस्त कोण केला लॉर्ड वेडलिम बेंटिंग यांनी केला सतीबंदीचा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने केला तर सती बनचा काय कोणी केला लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी केला सती प्रतिबंध कायदा कधी झाला तर अठराशे एकोणतीस साली राजाराम मोहन रॉय यांच्या सहकार्याने केला गेला राजाराम मोहन रॉय यांच्या स्वतः फॅमिलीमध्ये मित्रांनो त्यांच्या वहिनींना स्वतः काय जा सती जावं लागलं होतं आणि त्यामुळं त्यांच्या डोक्यामध्ये अगदी त्यावरती एवढी चीड निर्माण झाली होती त्यामुळे त्यांनी काय केला हा विषयी एवढी मित्रांनो स्वतः झोकून दिलं आणि त्यांच्या या संपूर्ण कष्टाला एक फळ आलं ते म्हणजे काय झालं इंग्रज असूनसुद्धा इंग्रजांनी काय केला त्यावरती सतीबंदीचा कायदा केला इंग्रजांनी ज्या सुधारणा केल्या त्यामधली प्रमुख सुधारणा म्हणता येईल चला पुढचा प्रश्न वृत्तपत्रांचा मुक्तीदाता कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हटले जाते ठीक आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो पटकन तोपर्यंत आपण इथं त्यासाठी फक्त मी तुम्हाला फ्री असणारं मटेरियल सजेस्ट करतो एकदम परफेक्ट माणूस करंट अफेअरसाठी जर आपण कोणतीही परीक्षा द्या राज्यसेवा कंबाईन असेल किंवा आपण सेंट्रलच्या परीक्षा देत असाल एस एस सी रेल्वे ठीक आहे पोस्ट विभागाची भरती असेल कोणतीही भरती असू द्या एकमेव परफेक्ट सध्या सध्या सांगतोय मी मी पास्ट सांगत नाही मी फ्युचर सांगत नाही सध्या जो टॉप आपल्याला एज्युकेटर आहे जो की करंट अफेअर फक्त करंट अफेअरसाठी मी बोलतो आहे या एज्युकेटरचं मला हिस्ट्री जॉग्राफी किंवा इतर बाबतीमध्ये मी स्वतः अनुभवलेलं नाही पण करंट अफेअर मी स्वतः अनुभवलेला आहे यूट्यूबवरती सुद्धा अनुभवलेला आहे परंतु सध्या अनअकॅडमीवरती आपण का जायचं तर याची पी डी एफ याची पी डी एफ आपल्याला अन अकॅडमीवरती भेटणार आहे ठीक आहे अन अकॅडमीवरती या लाईव्ह क्लासची पी डी एफ आपल्याला कुठं भेटणार आहे तर अन अकॅडमीवरती आपल्याला भेटणार आहे त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे प्री लाईव्ह क्लास जे आहेत कोणाचं अंकित अवस्थी अंकित अवस्थी या सरांचं अन अकॅडमीवरती जे प्री करंट अफेअर्ससाठी जे क्लास आहे ते आपल्याला जॉईन करायची जर असतील किंवा आपल्याला करंट अफेअर जर स्ट्रॉंग करायचं असेल तर मित्रांनो आपण नक्की नक्की अंकित अवस्थी या सरांना काय करायचं आहे अन अनअकॅडमीवरती काय करायचं आहे फॉलो करायचं आहे आता अकॅडमीवरती जाण्यासाठी किंवा डायरेक्ट अन अंकित अवस्थेत सरांना जर आपल्याला भेट द्यायची असेल तर त्याची डायरेक्ट लिंक काय केलेली आहे आपल्या व्हॉट्सअप सॉरी आपल्या या यूट्यूबच्या आता या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये काय दिलेलं आहे मी त्याची लिंक दिलेली आहे डायरेक्ट त्या लिंकवरती क्लिक करून आपण हे फ्री असणार आहे मी म्हणत नाही की तुम्हाला कोणते तरी वेगवेगळे जे काय बॅचेस आहेत किंवा वेगवेगळे जे प्लॅन आहेत ते सबस्क्राईब करायचे आहेत सबस्क्रिप्शन यासाठी पी आहे असं बिलकुल नाही स्पष्टपणे सांगितलेलं आहे फ्री लाईव्ह क्लास फ्री लाईव्ह तुम्ही एकदा जर हा क्लास पाहिला तर अक्षरशः तुम्ही या सरांच्या त्यांच्या टीचिंग स्टाईलच्या प्रेमात पडाल एवढं भयंकर अफाट नॉलेज या सरांना आहे मी स्वतः यांना अनुभवलेलं आहे यांचं नॉलेज मॅ मित्रांनो स्वतः घेतलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला हे सजेस्ट करतो बाकी आपली मर्जी आहे मी तुम्हाला फोर्स वगैरे बिलकुल करणार नाही तर करंट अफेअरसाठी स्पेशल काय म्हणत आहे तर करंट अफेअरसाठी या सरांना आपण नक्की फॉलो करू शकता अन वर ठीक आहे अन अकॅडमीवरती या सरांना आपण फॉलो करू शकता त्याची लिंक आहे ती लिंक मी काय केलेली आहे डायरेक्ट लिंक जे आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता आपण करायचं आहे अकॅडमीवरती जाऊन यांचं लेक्चर पहा त्याची पी डी एफ मिळवा आणि आपण आपल्या एक्झामच्या जे काय आपलं गोल आहे टार्गेट आहे त्या टार्गेटच्या जवळ पुण्यामध्ये यांची मदत घेऊ शकता चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण यापूर्वी आपण काय पाहिलं सतीबंधाचा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने केला तर ते सांगितलं आपण लॉर्ड विल्यम बेंटिंग वृत्तपत्रांचा मुक्तीदाता मुक्तीदाता जो आहे कोणत्या गव्हर्नर गा जनरलला म्हटलं जातं तर चार्ल मेटकॉप चार्ल मॅटकॉप याने काय केलं वृत्तपत्रांचा कायदा अठराशे पस्तीस यानुसार वृत्तपत्रांवरील बंधने उठवली म्हणून यांना काय म्हटलं जातं वृत्तपत्रांचा मुक्तिदाता म्हटलं जातं पुढचा प्रश्न पहा वेळ आपल्याकडे बिलकुल नाही ठीक आहे त्यामुळं टू द पॉईंटच आपण स्टडी करा स्पेशल पोस्ट विभाग भरती एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे त्यामुळे मित्रांनो एकदम जीव झोकून द्या ठीक आहे म्हणजे आपल्याला हे कोणत्याही परिस्थितीत मिळवायचंच आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला हे, आप हे सर्व काय करायचं आहे डेडिकेटली करायचं आहे ठीक आहे जान दो या ज्याने दो ठीक आहे असं काहीतरी म्हटलेलं आहे का अगदी सक्सेसफुल व्यक्तीने त्यानुसार आपण सुद्धा इथं तेच फॉर्म्युला जर वापरला तरच सक्सेस मिळेल कारण लाखो फॉर्म आलेले आहेत ला त्या लाखोतून आपल्याला काय करायचं मित्रांनो जागा आपल्याला मिळवायची आहे आपल्याला त्यामध्ये फक्त तेराशे समथिंग जागा आहेत जवळपास आपण दीड हजार धरू शकतो ते दीड हजार जागा मित्रांनो खूप त्या मानाने तुटपुंज्या आहेत कारण लाखोंच्या तादादने इथं काय येणार आहे अगदी तुटून पडणार आहेत लॉकडाऊनमुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचे गव्हर्मेंट जॉब सॉरी प्रायव्हेट जॉब निघून गेलेले आहेत त्यामुळे ते सुद्धा टॅलेंटेड व्यक्ती आहेत बऱ्याच आय टी कंपनीमध्ये ते सर्व या जॉबवरती फोकस केलेले आहेत मी स्वतः फॉर्म भरलेले आहेत भरत आहे एक्झामवरील टीम आपली त्यामुळं एक अनुभवायच मिळतं की त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे त्यामुळे आपल्याला कोणत्या लेवलने अभ्यास करायला पाहिजे हे आपण लक्षात घ्या पुढचं लक्षात घ्या प्रश्न काय आहे कोणत्या गव्हर्नर जनरलने संस्थान खालसा करण्याचे धोरण राबवले तर लॉर्ड डलहौसी राज्यकारभारातील अकार्यक्षमता व दत्तक वारसा नामंजूर करणे का अशी कारणे दाखवून डल हाऊसने काय केले अनेक संस्थांनी खालचा केली इथेच खऱ्या अर्थाने अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्य लढायची थी, ठिणगी चता कारण त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर जे राज्यकर्ते होते समजा त्यांचं जर राज्य सुखरूप चाललेलं असलं तर त्यांना इंग्रज असो मोगल असो किंवा स्वतंत्र भारत असो त्यांना काही घेणं देणं नव्हतं असे बरेच राज्यकर्ते होते परंतु ज्यावेळेस त्यांच्या स्वतःच्या स्वतःच्या राज्यावरती गदा आली स्वतःचं राज्य धोक्यात आलं त्यावेळेस मात्र त्यांना थोडीशी गरज वाटायला लागली की इंग्रज नकोत अदरवाईज ते अगदी सुख्या आ, सुखे म्हणजे जसं की त्यांचं काय नॉर्मल सर्व काय चाललेलं आहे असेच ते इंग्रजांना मदत करत होते इंग्रज आले काय गेले काय व्यापार इंग्रजांचा चालतो काय भारतीयांचा चालतो काय त्यांना काही घेणं देणं नव्हतं परंतु ज्यावेळेस त्यांच्या स्वतःचे राज्य खालसा होण्याची वेळ आली त्यावेळेस मात्र त्यांनी सुद्धा काय केलं स्वातंत्र्य या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आणि हे सर्व काय आहे खालसा करण्यात धोरण कोणी राबवलं लॉर्ड डलहौसिनी त्या ती फौज भारतात सर्वप्रथम कोणी सुरू केली तर लॉर्ड वेलसनीने केली आणि ही फौज अशी फौज होती मित्रांनो की म्हणजे एखाद्या एखाद्या राज्यकर्त्याला समजा त्या त्या विभागातल्या समजा त्यांना नको असेल तरीसुद्धा ही काय केली फोर्सफुली ते तैनाती फौज त्यांच्यावर लादली जायची आणि त्या विशेष फक्त लादली जात नव्हती तर ती फौज काय करायची त्या राज्याचं संरक्षण करायची परंतु संरक्षण करत असताना सर्व राज्यकारभार त्यांचा जो इतर देशांबरोबर असेल स शेजारच्या राज्यांबरोबर असेल तो संपूर्ण ती फौज पाहणार ती संपूर्ण फौज सर्वे इंग्रज होते आणि ते खर्च त्या फौजचा जो काही सैनिकांचा खर्च असेल जे काही तोपगोळे असतील तलवारी असतील जे काय लढण्याचं सर्व काय सामग्री असेल ते सर्व खर्च जो आहे तो त्या 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 काय असेल राज्यकर्त्यावरती काय करायचे सोपवायचे आणि हे वैतागून गेलेले होते हे सर्व प याला कारण भयंकर असा त्या सर्वांचा खर्च होत होता आणि शिवाय जे काही संबंध होते शेजारच्या देशाबरोबर शेजारच्या राज्याबरोबर ते सुद्धा काय होत होतं त्यांच्यावर लिमिटेशन येत होतं तर तैनाती फौजी काय भारतीय संस्थांना ब्रिटिशांना अधिकार वाढवण्यासाठी ब्रिटिश भारतातील गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलर्सनी याने सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये चालू केलेली योजना होती तैनाती फौजेचा अंतर्गत करार झालेल्या संस्थाना जबाबदारी कंपनी घेत असे व त्याबाबत त्या संस्थांना काही अटी मान्य केल्या जात असे आता तुम्हाला अटी सांगितल्या त्याच्या कायमदारा पद्धत आता कायमधारा असेल रयतवारी असेल जमीनदारा पद्धत असेल हे सुद्धा प्रश्न पुढं पुढं येत जातील त्यावरती आपण डिस्कस करूया इथं मी स्पष्टीकरणामध्ये ते लिहू शकत होतो परंतु काय आहे मित्रांनो आपण ते स्पष्टीकरण जरी लक्षात दिलेलं आहे परंतु ते लक्षात ठेवायचं किंवा नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे जास्त ताण घ्यायचा नाही एका प्रश्नामध्ये स्पष्टीकरण लक्षातच राहिलं पाहिजे असं बिलकुल ताण घेऊ नका कारण आपण एकाच वेळेस जर कायमदारा पद्धत रयतवारी पद्धत किंवा जमीनदारी पद्धत हे जर आपण अगदी फोर्सफुल लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर मग कुठेतरी कन्फ्यूज होईल त्यामुळे आपले सेपरेट सेपरेट प्रश्न पण पुढे वा भेटतील पण इट्स ओके इथं जर आपल्या पष्टीकरण भेटत असेल तर वेल अँड गुड लक्षात ठेवा फक्त सिंपल सिंपल पद्धतीने लक्षात ठेवा जास्त ताण घेऊ नका कायमदारा पद्धत कोणी सुरू केली तर लॉर्ड कॉर्नवॉलेश यांनी केली कायमदारा पद्धत काय होती तर ही ब्रिटिश भारतात असलेल्या बंगालमध्ये लॉर्ड कॉलेसने यांनी काय केली जमीन महसूल गोळा करण्यासाठी सुरू केलेली पद्धत होते ठीक आहे तर पुढं आपण पाहूया किंवा कमेंट बॉक्समध्ये लिहा की जमीनदारा पद्धत कोणी केली रयतवारी पद्धत कोणी सुरू केली कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये केली ठीक आहे त्यावरती सुद्धा आपल्याला पुढे प्रश्न येतील आणि त्यामध्ये आपल्याला काय करूया संपूर्ण त्याचा देण्याचा प्रयत्न करू लॉर्ड वेलर्सने सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये सर्वात प्रथम कोणावर तैनाती फौजेचा अवलंब केला आता या वेलर्सने काय केलं सतराशे अठ्ठ्याण्णव सर्वात प्रथम निजामावरती काय केला प्रयोग केला निजामाला तैनाती फौज काय केले जबरदस्तीने त्यांच्यावर लादले निजामाने तैनाती फौज स्वीकारून तिचा खर्च द्यावा असे ठरले व निजामांचे परराष्ट्र धोरण मात्र इंग्रज ठरवू लागले मी आताच तुम्हाला सांगितलं म्हणून थोडस डीपमध्ये सांगितलं तैनाती फौज काय असते कसं असते चला पुढचा प्रश्न विधवा पुनर्विवाहाचा कायदा कोणत्या कौन, कोणाच्या काळात संमत झाला तर विधवा पुनर्विवाहाचा कायदा लॉर्ड डलहौसीच्या काळात अठराशे छप्पन साली हा कायदा काय झाला संमत झाला ठीक आहे म्हणजे काही चांगल्या सुधारणासुद्धा केलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी त्यांचा बऱ्याच सम ज्यांनी टेक्नॉलॉजी वगैरे आणली त्यामध्ये त्यांचा स्वार्थसुद्धा होता ठीक आहे परंतु असे पण काही समाज सुधारणा केल्या ते त्यामध्ये फक्त त्यांनी असं मनात आलं असं की नाही त्याच्या पाठीमागं समाजसुधारकांचा भरपूर असं कष्ट आहे मित्रांनो ते मी तुम्हाला वेळोवेळी सांगेलच कोणत्या समाजसुधारकाने काय केलं ठीक आहे तर आपल्याला फक्त आता समाजसुधारक जास्त डीपमध्ये न पाहायचं त्यामुळं एक ओव्हर तर पाहणार आहे समाजसुधारक विसरून चालणार नाही आपल्याला समाजसुधारक करायचे आहेत फक्त जास्त डीपमध्ये नाही करायचं चा, ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया अठराशे छप्पन साली विधवा पुनर्वाचा कायदा संमत करून घेण्यासाठी कोणी प्रयत्न केला आता हे समाज सुधारक पाहणं गरजेचंच आहे कोणी प्रयत्न केला तर ईश्वरचंद विद्यासागर अठराशे छप्पनचा विधवा पुनर्विवाह काय लोह यांच्या हे सुद्धा लक्षात ठेवा ठीक आहे आणि संपूर्ण जे काय प्रश्न आहे ते संपूर्ण प्रश्नांचं कॉपीराईट जे आहे ते एक्झाम वॉडीकडे आहे एक्झाम वॉडीने कष्ट करून स्पेशल पोस्ट विभागसाठी डेडिकेटले प्रश्न बनवलेले आहेत हे सुद्धा लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला आप इतर इतरत्र प्रश्न दिसले तर मित्रांनो नक्की इन्फॉर्म करा कारण हे प्रश्न जे आहेत ते आपण टोटली एक्झाम वॉडीने कष्ट करून बनवलेले आहेत आणि हे मुद्दा मी आता काय तुम्हाला देत आहे तर आपल्याकडे पर्याय नाही तुम्हाला तर व्हिडिओ सांगायचा आहे मित्रांनो तुम्हाला तर डेली टीचिंग करायचं आहे सोबतच टेस्ट सिरीजचं जे एवढं मोठं काम पडलेलं आहे ठीक आहे ते कामसुद्धा आपल्याला बघायचं आहे त्यामुळे आपल्याला पी डी एफ साध्या बनवू शकत नाही प्रश्न तयार आहेत तुम्ही असं समजू नका एक्झाममुळे गाळ पडलेली आहे किंवा काय आहे एवढं मोठं आपल्याला एक स्ट्रॅटेजी बनवून आपल्याला त्या देहापर्यंत पोहोचवायचं आहे तर ते काय साधंसुद्धा काम नाही आहे मित्रांनो सात हजार प्रश्न विथ एक्सप्लेनेशन आपल्याला काढण्यासाठी मोठी टीम मी तयार केलेली आहे ती टीम सर्व काय आपल्याला प्रोवाईड करत आहे क्वालिटी टीम आहे त्यांनी सेंट्रलचे विशेष म्हणजे जॉब काही होल्डर आहेत जॉब त्यांनी बऱ्यापैकी अचीव्ह केलेले आहेत काही मित्रांनो इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलेले सुद्धा आहेत आणि काय अशा प्रोफेशनमध्ये बारा बारा पंधरा पंधरा वर्ष सध्या हे प्रोफेशनमध्ये आहेत असे ही व्यक्ती काय आहेत आपल्या टीममध्ये आहेत ठीक आहे त्यांचं स्पष्टीकरण मी लवकरच आपल्याला देईल फक्त हे काय दे आपलं एकदा फायनल हे काय एक आ, काम आहे टेस्ट सिरीजचं ते आपलं कम्प्लीट होऊ दे आत्ता सुद्धा टेस्ट सिरीज अशा क्वालिटीज घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन माझा व्हॉट्सअप नंबर आहे टेस्ट सिरीज जॉईन एवढं फक्त लिहा मित्रांनो आपल्याला आपल्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी एक्झाम ऑडीचे जे काय प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नांमध्ये सहभाग करून घेण्यासाठी मी नक्कीच मित्रांनो एक काटेकोरपणे ठीक आहे काटेकोरपणे नक्कीच सर्व काही मी प्रयत्न करत आहे पुढचा प्रश्न कोणते कारण सांगून लॉर्ड डल हौसीने निजामाचे राज्य खालसा केले तर काय सांगितलं तैनाती फौजाची वसुली बाकी आहे बाबा की तुम्ही तैनाती फौजाची जी काही वसुली आहे ती तुम्ही देऊ शकत नाही मग काय करा तर राज्य खाली करा किंवा खालसा करा किंवा रिकाम करा किंवा त्याचा अधिकार आम्हाला द्या असं कारण दिलं कोणी दिलं तर आ, लॉर्ड डल हाऊसीने कोणाला दिलं निजामाला दिलं आणि त्यांचं राज्य खालचा केलं कधी केलं अठराशे त्रेपन्न साली केलं कधी केलं मित्रांनो हे राज्य खालचं तर अठराशे त्रेपन्न साली केलं पुढचं पाहा आता रेल्वे पोस्ट तार यंत्रणा सुरुवात कोणाच्या जा काळात झाली हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण संदेश वाहनाचं काम पोस्ट विभागाच्या रिलेटेड आहे त्यामुळे आपल्याला हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे की त्याच्या रिलेटेड जे प्रश्न इतिहासामध्ये करून दिले गेले हे इतिहास पाहतोय आपण ठीक आहे इतिहास पाहतो इतिहासामध्ये आपल्याला काय पाहिजे ते फक्त आपल्याला मोजक्या भाषेमध्ये कमी वेळेमध्ये हे सात प्रश्न सतत सत, सतत सतत रिवाईज करा रिपीट करा आणि आपण काय करतो तर आपण आज जे समजा तुम्हाला शंभर प्रश्न दिले किंवा आज पंचवीस प्रश्न दिले तर उद्या काय करणार हे शंभर प्रश्नपत्र आपली टेस्ट सिरीज आली प्लस यामध्ये काय करणार उद्याचे पन्नास प्रश्न ॲड होणार म्हणजे जे, जे मिळणार प्रश्न आपल्याला टोटल दीडशे परंतु ऑलरेडी शंभर प्रश्न आधी रिवाईज झालेले असणार नंतरच्या दिवशी काय होणार तर नंतरच्या दिवशी काय होणार हे दीडशे प्रश्न प्लस नव्याने आलेले हिस्ट्रीचे पन्नास प्रश्न म्हणजे मिळणार किती दोनशे असे दररोज डेली रिवाईज रिवाईज रिवाइज विथ टाइमर भेटणार आहे त्यामुळे आपल्याला समजून येईल की, आप की नक्की आपल्याला एक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी किती वेळ लागत आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा तर काय सांगितले क सुरुवात कोणाच्या काळात झाली तर लॉर्ड डल हाऊसेच्या काळात झाली लॉर्ड डल हाऊसीच्या काळात असे अनेक विज्ञान कामे रिलेटेड झाली सर्व कामे करण्यामागे ब्रिटिश साम्राज्याचा उपयोग साम्राज्याला उपयोग होणे हा एकच उद्देश होता कारण समजा दिल्लीला जर एक आपल्या सैनिकाने किंवा आपल्या भारतीयांनी जर उठाव केला आणि समजा त्यांचं जर जे काय इंग्रजांचं जर जे काही मिलिटरी फोर्स आहे सैन्य आहे ते जर समजा इकडं हरियाणामध्ये असेल किंवा इकडं महाराष्ट्रामध्ये असेल ठीक आहे तर तिथून तिथं अगदी क्विक कसं जाता येईल ह्याच्यासाठी मित्रांनो त्यांनी काय केली रेल्वेची सोय केली त्यांचा जो काय व्यापार होता त्या व्यापाराचा माल ट्रान्सपोर्ट इकडे तिकडे एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्यासाठी त्यांनी रेल्वेची काय केली सुरुवात केली म्हणजे त्यांच्यासाठी सुरुवात केली बा आपल्या भारताला नक्कीच त्याचा फायदा झाला टेक्नॉलॉजीचा इंग्रजांच्या परंतु त्यांचा उद्देश असा नव्हता की भारतीयांना भारताला आपल्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अव्वल स्थानी पोचवावं जगामध्ये नाव कमावावं असा त्यांचा हेतू नव्हता आणि त्याला प्रूफ आहेत फक्त आपण अंदाज काढत नाही तर त्याला त्यांचे वेगवेगळे लेटर्स जे आहेत पत्र जे आहेत इंग्रजांनी यापूर्वी एकमेकांना पाठवलेली त्या लेटरवरून हे सर्व काय झालेलं सिद्ध झालेलं नाही तर आपण म्हणाल की आपण फक्त अंदाज लावलेला आहे असा अंदाज वगैरे काय नाही संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलने जनरलचे होते तर लॉर्ड डल हाऊसी लॉर्ड डल हाऊसी राज्यकारभारातील अकार्यक्षमता व दत्तक वारसा नामंजूर अशी कारणे दाखवून काय केलं डलहौसीने अनेक संस्थाने खालसा केली इतके म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढाचे शिणगी हितच काय झाले चेतावली यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेलं आहे पुढचा प्रश्न पहा दत्तक वारसा नामंजूर या तत्वानुसार डल हाऊसीने कोणत्या राज्य खालसा केले नाही तर खालीलपैकी कोणतं राज्य खालसा केले नाही बाकीचे काय केले खालसा केलेला आहेत सातारा नागपूर उदयपूर ठीक आहे मुद्दामाशी ऑप्शन निवडले कारण ही पोस्ट विभागातली भरती आहे परंतु सेंट्रलची जरी असली तरी महाराष्ट्राचे रिलेटेड आहे त्यामध्ये स्पष्टपणे फॉर्म भरताना आपल्याला सांगितलेलं आहे की मराठी आणि कोकणी येणं गरजेचं आहे यावरून आपल्याला समजू शकतं की महाराष्ट्रातील भा विद्यार्थ्यांना सिलेक्ट करण्यामागे पोस्ट विभाग किती डेडिकेटेड आहे आणि किती उत्सुक आहे त्यामुळं मित्रांनो ही भरती सेंट्रलची असूनसुद्धा केवळ आणि केवळ महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे लक्षात घ्या त्यामुळं जरी ही आपल्याला इंडियन अभ्यासायचं असं इंडियन ज्योग्राफी इंडियन पॉलिटी किंवा इंडियन हिस्ट्री तरीसुद्धा आपल्याला महाराष्ट्रातलं जे काय टच आहे तो टच विसरून चालणार नाही आपल्याला काय करायचं आहे टच महाराष्ट्रातल्या सिलेबसला द्यायचा आहे फक्त टच द्यायचा आहे जास्त त्यामध्ये गुरफुटून जायचं नाही की बाबा सांगा कृष्णा कोयनेचा उगम आ, संगम कुठे झाला किंवा काय असे एवढे पण आपल्याला काय करायचं जास्त डीपमध्ये नाही जायचं ठीक आहे डीपमध्ये जायचं नाही आहे एका दुसरा असेल ठीक आहे इट्स ओके आला नजरेस वाचा परंतु त्यामध्येच फोकस पाडून किंवा फक्त महाराष्ट्राचा भूगोल हेच पुस्तक सतत सतत रिवाईज करत बसाल तर मित्रांनो तुम्ही चुकाल कुठेतरी तुम्ही चुकाल स्पर्धेच्या कुठेतरी दोन चार पावलं पुढे मागे व्हाल ठीक आहे त्यामुळं आपला आपला एक्झामवाडीचा विद्यार्थी एक्झामच्या एक्झ जे काही मेरिट आहे कट ऑफ आहे त्याच्या बिलकुलही पाठीमागं राहता कामा नाही पेपर वन क्रॅक होईलच या दृष्टीने आपण सर्व प्रयत्न करत आहे संपूर्ण आणि टीम तर अयोध्या जे आहे ते डल हाऊसीने खालसा केले नाही दत्तक वारसा नामंजूर तत्वानुसार डलहाउसीने खालसा केलेले राज्य कोणकोणते आहेत सातारा जतपूर सबलपूर नागपूर झाशी उदयपूर तंजावर कर्नाटक इत्यादी का आहेत हे राज्य आहेत ठीक आहे तर उत्तर कोणतं आहे अयोध्या ठीक आहे इथं हे चुकलेलं आहे ठीक आहे त्याचा ताण घेऊ नका जास्त स्पष्टीकरणाला अठराशे सत्तावन्नच्या उठावात क्रांतिकारकांचे मुख्य केंद्र कोणते होते अठराशे सत्तावन्नच्या अठराशे सत्तावन्नच्या उठावात क्रांतिकारांचे मुख्य केंद्र कोणते होते कोणते होते तर दिल्ली होते अठराशे सत्तावनच्या उठावात दिल्ली हे क्रांतिकाराचे मुख्य केंद्र होते क्रांतिकारकाने बहादूर शहा दुसरा या दिल्लीचा बादशाह घोषित केले व चोवीस तासात दिल्ली आपल्या ताब्यात घेतली उत्तर कोणतं आहे बी दिल्ली ठीक आहे मुख्य केंद्र होते त्यानंतर पहा दिल्लीच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर, के हो तर आताच मी सांगितलं बहादुरशाह जफर हा बंड मोडीत काढून इंग्रजांनी बहादुरशाह ब्रह्मदेशातील रंगून तुरुंगात ठेवले व तेथेच त्यांचा ते 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 अंतसुद्धा झाला बऱ्याच दिवस ते आजारी सुद्धा होते आणि नंतर ते तिथंच काय झाला त्यांचा आजारी पडून नंतर अंतसुद्धा झाला बहादुरशाह जफर दिल्लीच्या बंड कोणत्या अधिकाऱ्याने मोडून काढला तर विल्यम हडसन विल्यम हडसन यांनी काय केला दिल्लीचा जो काय बंड होता इंग्रजांनी बंड मोडून दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली विल्यम हडसन या अधिकाऱ्याने काय केले बंडखोरांवर नियंत्रण मिळवले यावेळी इंग्रज फौजेतील पंजाबी शीख गोरखा शिपायांनी मोठी कामगिरी बजावली होती त्यांनी म्हणजे इंग्रजी जे काही शिपाई होते आपले भारतीय होते परंतु त्यांच्या सर्विसमध्ये होते त्यामुळे ते सर्व्हिस अगदी डेडिकेटली आणि जे काही इमानीने करत होते इंग्रजांच्या बाब बाजूने का असे ना परंतु अगदी इमानदारीने इंग्रजांशी इमानदारीने ते त्यांची त्यांची सर्विस करत होते आणि त्यामध्येच त्यांच्याच कार्यकर्तृत्वामुळे विल्यम हडसन यांनी काय केली दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली आणि हा बंड मोडून काढला अठराशे सत्तावनच्या उठावाची कारणे कोणती होती तर राजकीय कारणे होती सामाजिक कारणे धार्मिक कारणे होती धार्मिक बऱ्याच सुधारणा केल्या त्यामुळे आपल्या सामान्य भारतीयांच्या भावना दुखावल्या ठीक आहे त्यामुळे त्यांनी इंग्रजांवरती म्हणजे सुद्धा भारतीयाचा खूप विरोध झाला ठीक आहे त्यानंतर लग्नाच्या वयाचा विरोध झाला अशा भरपूर अशा काही सुधारणा होत्या त्या खटकल्या भारतीयांना त्यामुळे त्यांना इंग्रज जावेत असे अगदी प्रकर्षाने जाणवू लागले सामाजिक कारणे होते ठीक आहे राजकीय कारणे तर आता सांगितलं की, सांग की जसं की दत्तक वारसा नामंजूर म्हणजे खालसा केली राज्य त्यामुळं राज्यकर्ते भडकले राज्यकर्ते राज्यकर्ते बढकल्यामुळे जास्त सपोर्ट भेटला ठीक आहे या या उटावाला राजकीय कारणामध्ये वेलस तैनाती फौजीचा दुष्परिणाम डलहौसीच्या आक्रमिक विस्तारावर धोरण कारणीभूत होतं मी आता सांगितलं तर सामाजिक कारणामध्ये सतीबंदी कायदा विवाह बालविवाह प्रतिबंध कायदा विधवा पुनर्विवाह कायदा यांसारखे काय अन्याय निवारण कायदे ब्रिटिशांनी भारतात राबवले परंपरागत भारतीय समाजाला हे आपल्या संस्कृतीवरती आक्रमण वाटले भाऊ हे काय म्हटले गोरे लोक आले आणि आमची इतक्या दिवस जे काय एवढी परंपरा चालली होती त्यावरती ही गदा येतोय त्यांना वाटलं हे काहीतरी बर्डन आहे Uh, काहीतरी लिमिटेशन्स आहे त्यामुळं हे खटकलं भारतीयांना आपल्या ठीक uh, आहे स सर्वच भारतीयांना आहे परंतु जे काही uh, रूढीवादी होते किंवा जे काही हे uh, सर्व काही uh, कट्टरवादी होते त्यांना हे खटकलं ठीक आहे कानपूर येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले तर नानासाहेब पेशवे व तात्या त्यांचा जो सेनापती होता तात्या टोपे यांनी काय केलं कानपूर या उठावाचं नेतृत्व केलं तर एक जुलै अठरा सत्तावन्न कानपुरात नानासाहेब पेशवा बनल्याचा व कंपनीचे राज्य नष्ट झाल्याचा अथवा हिंदी उर्दू भाषेतून काढल्याचं काढण्यात आलं ठीक आहे एक जुलै अठराशे सत्तावन कानपुरात नानासाहेब पेशवा बनल्याचा व कंपनीचे राज्य नष्ट झाल्याचा जो काही आदेश होता तो काय केला हिंदी आणि उर्दू भाषेतून काढण्यात आला ठीक आहे इथे आथवाच्याऐवजी काय केला जो काय आदेश होता असं कन्सिडर करा किंवा वाचा पाच जून अठराशे सत्तावन्न कानपूर येथे उठावा सुरुवात झाली लक्षात घ्या आता लखनौ येथील उठावाचे नेतृत्व आता आपण फक्त एक हजार प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे परंतु गरज जर वाटली तर मित्रांनो एक हजारपेक्षा सुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहोत फक्त आपल्याला जो प्रॉमिस आहे ते प्रॉमिस मी सुरुवातीला कमी करतो आहे कारण प्रॉमिस कमी करावं माणसाने आणि देताने भरभरून द्यावं त्यामुळं प्रॉमिस जरी कमी केलेलं असलं तर मित्रांनो आपल्याला यापेक्षा सुद्धा भरपूर काही देण्याचं एक्झामवाडीचा मानस आहे फक्त विश्वास ठेवा आणि प्रतीक्षा करा कारण एक्झामवाडी सध्या मित्रांनो ज्या सध्या बिझी शेड्यूलमधून जात आहे किंवा सध्या एवढ्या हे सध्या आपल्या एवढ्या जबाबदारी जात आहे त्यामुळं आपण थोडासा फक्त इंतजार करा वाट पहा फक्त थोडीशी आपल्याला संपूर्ण जे काय प्रॉमिस केलं आहे संपूर्ण शेडीमुळे आपल्याला भेटेल यावरती आपण काय करा विश्वास ठेवा चला पुढं पाहूया लखनऊ येथील मोठावाचे नेतृत्व कोणी केले तर बेगम हजरत महल अयोध्येच्या लखनऊ या राज्यातील बंडाची सुरुवात झाली बेगम हजरत महल यांनी आपला मुलगा कादिर यास कादीच बसवले हो लखनऊ कोणी मोडीत काढला लखनौ येथील उठाव जो होता ठीक आहे आता हे काय झालं तर लखनौ इथे उठाव नेतृत्व कोणी केलं बेगम हजरत महल हा उठाव कोणी मोडीत काढला तर हा उठाव जो आहे तो अट्रम हॅवलॉक यांनी काय केला मोडीत काढला बावीस मार्च अठराशे अठ्ठावन्नमध्ये अट्रम हॅवलॉक या सेनानींच्या कर्तृत्वामुळे ब्रिटिशांनी काय केलं हा उठाव ब, ब मोड उत झाशी येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले तर राणी लक्ष्मीबाई पाच जून अठराशे सत्तावन्न झाशीत उठावात प्रारंभ झाला दत्तक वारसा नामंजूर तत्वानुसार झाशी खालसा केले त्यामुळे तेथे उठाव झाला त्यानंतर पहा जगदीशपूर येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले तर राणा सिंह राणा कुंवरसिंह बिहारमधील आरा येथील तुरुंगातील कैद्यांना मोकळे करून बंडास सुरुवात केली जगदीशपूर ऐंशी वर्षाच्या वृद्ध जमीनदारांना सिंह यांनी दानापूर छावणीतील हिंदी क्रांतिकारकाचे सुद्धा नेतृत्व केले राणा सिंह यांनी काय केलं जगदीशपूर जे की बिहारमध्ये आहे याचं उठावाचं नेतृत्व केलं अठराशे सत्तावनच्या उठाव अपयशीच कारण अगदी फेवरेट प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही कोणतीही परीक्षा द्या परंतु आपण हे जे काय अनुभवत आहे अभ्यासत आहोत त्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे तर काय सांगितलेलं आहे कारणं कोणती आहेत तर उठावादरम्यान क्रांतिकाराम एकसूत्रत्व एक केंद्रीपणाचा म्हणजे नेतृत्वाचा अभाव होता कारण प्रत्येक जे काही लीडर होते ते एक लीडर होता त्यामध्ये भरपूर असे काय होतं मित्रांनो वेगवेगळे त्यांचे लीडर होते आणि त्यामुळे त्यांच्या एकसुरीपणा होता सुद्धा नव्हता हे पहिलं प्रमुख कारण त्यानंतर पाहिलं तर उठाव कार्य जे काय कार्यकर्ते होते त्यांच्याजवळ काय होते पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती सुशिक्षित भारतीय व बहुसंख्य राजे रजवाडे उठावापासून अलिप्त राहिले हे सुद्धा त्यावरती कारण आहे तर हे सर्व काय आहे त्याची कारणं आहेत ओके okay. इंग्रजाकडील एक केंद्रीय नेतृत्व म्हणजे इंग्रजांचं कसं होतं जो त्या आ, स इंग्रजी फौजेचा सध्या नेतृत्व करत आहे त्याचा आदेश एक प्रमाण होतं तो त्याचा आदेश म्हणजे सर्वजण पाळायचे त्यामुळे त्यांच्यामध्ये एकसूत्रीपणा होता ठीक आहे त्यामध्ये असं छोटे छोटे ग्रुप वगैरे बिलकुल नव्हते अद्यावत शस्त्रात्री होते त्यावेळेसुद्धा इंग्रजांकडे जी काही रायफली असतील त्या अगदी अद्यावत होत्या त्यामुळं आपल्या आपल्या भारतीयांच्या प्रमाणामध्ये अद्ययावत होते असं म्हणता येईल कुशल सेनानी ठीक आहे अगदी ट्रेनिंग वगैरे दिलेली त्यांच्याकडे सैनिक होते दळणवळणाचा ताबा रेल्वे वगैरे ह्या सर्व सोयी त्यांच्या ताब्यामध्ये होत्या त्यामुळे ते पटकन या ठिकाणून त्या ठिकाणी त्यांची फौज पाठवू शकत होते उठाव मोडीत काढू शकत होते त्यामुळे त्यांना उठाव मोडून काढण्यास शक्य झाले अठराशे सत्तावन्नची सर्व काही कारणे आहेत भारतातचा पहिला व्हॉइस कोण होता तर लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॅनिंग हा काय होता भारताचा पहिला व्हॉइस होता अठराशे अठ्ठावन्नच्या भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हॉइस राय बनला अशा रीतीने अठरा आहे इथं बांधला झाला ठीक आहे अशा रीतीने अठराशे सत्तावन्नच्या उठावा वेळी गव्हर्नर जनरलपदी असलेला लॉर्ड कॅनिंग हाच काय झाला भारताचा पहिला व्हॉइस राय बनला ठीक आहे बनला इथं बनला करा चला म्हणजे काय झालं पहिला व्हॉइस राय कोण झाला तर लॉर्ड कॅनिंग हा हॉईस झाला कारण भारताचा जो गव्हर्नर जनरल होता तर अठराशे अठ्ठावन्नच्या जाहीरनाम्यानुसार जो गव्हर्नर जनरल आहे त्यालाच हॉईसराय हे फक्त नाव दिलं त्याचे काय अधिकार वाढले ठीक आहे आता पुढचा प्रश्न पहा आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हटले जाते तर आर्थिक विकेंद्रीकरणाचा जन कोणाला म्हटले जाते लॉर्ड मेयो लॉर्ड मेयो यांना काय म्हटलं जातं आर्थिक विकेंद्रीकरणाचा जा जनक म्हटलं जातं चौदा डिसेंबर अठराशे जे आर्थिक विकेंद्रीकरणाचे जे विधेयक पास झाले केले म्हणून त्यास आर्थिक विकेंद्रीकरणाचा काय म्हणतात जनक असे म्हणतात ठीक आहे इथं जनक करा जनक असं करा ओके तर मित्रांनो भरपूर असे प्रश्न आहेत आपल्या एक्झामवाडीकडे आणि आपण हे संपूर्ण प्रश्न आपल्याला असे वाचून दाखवणं थोडं मित्रांनो आपल्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण ते थोडंसं म्हणजे एवढा सर्व सात हजार प्रश्न आणि त्याचा एक व्हिडिओ बनवणं हे आपण पण समजू शकता की ते हेक्टिक आहे ठीक आहे आणि संपूर्ण एक्झामऑडीचं जे काय कष्ट आहे त्या त्यापाठीमाग आहे मित्रांनो आणि ते कष्ट मित्रांनो आपण लक्षात घेता एवढं आपल्यासाठी पे करणं दोनशे चाळीस रुपये मला नाही वाटत की कोणी एवढं सध्या एक्झामवाडी सोडून एवढं आपल्याला एवढ्या स्वस्त किमतीमध्ये सात हजार प्रश्न जे की सहा हजार प्रश्न एम सी स्वरूपामध्ये विथ टायमर भेटतील विथ टायमर आपल्याला भेटतील आणि प्लस प्लस काय भेटेल चाळीस ऑनलाईन टेस्ट चाळीस ऑनलाईन टेस्ट ठीक आहे ते सुद्धा काय असेल तर विथ टायमर असेल ते सुद्धा काय असतील विथ टायमर आपल्याला भेटेल म्हणजे टोटल प्रश्न किती झाले मित्रांनो तर हे सहा हजार प्रश्न प्लस टेस्ट सिरीजचे एक हजार प्रश्न असे मिळून आपल्याला सात हजार प्रश्न आपण तयार तयारसुद्धा बऱ्यापैकी केलेले आहेत त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा असे प्रश्न फक्त आपल्याला वैथ टायमर देण्यासाठी आपला ईमेल आय डी पा मागवा लागतो त्या ईमेल आय डी मागवल्यानंतर आपल्या डायरेक्ट व्हॉट्सअपवरती लिंक पाठवली जाते व्हॉट्सअपवरती लिंकवरती क्लिक केलं की डायरेक्ट टेस्ट आपली चालू होते आपल्या कोणताही ब्राऊझर असू द्या त्या ब्राऊझरमध्ये आपली टेस्ट डायरेक्ट चालू होते ॲटोमॅटिक ओपन होते आपल्याला काही कोणतं ॲप्लिकेशन वगैरे ओपन करण्याची बिलकुल आवश्यकता नाही आहे फक्त आपल्याला ईमेल आय डी आपला पाहिजे जीमेल असेल कोणताही मेल आय डी पाहिजे मेल आय डी असेल की डायरेक्ट काय होते मित्रांनो आपली लिंक क्रिएट होते ॲटोमॅटिक आणि ते लिंक आपल्याला प्रोव्हाइड केली जाते व्हॉट्सअपवरती डेली त्या लिंकद्वारे आपण काय केलं हे संपूर्ण काय करतो आपण टेस्ट सिरीजचा हा उपक्रम राबवत आहे ऑलरेडी चालू झालेला आहे परंतु एवढ्या नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी उत्सुक कॅन्डिडेट आहेत त्यामुळे आपण आप काही दिवस पुढील आय थिंक पाच नोव्हेंबरपर्यंत आपण काय करणार आहे ही रजिस्ट्रेशन करून घेणार आहे त्यामुळे आत्ताच रजिस्ट्रेशनसाठी काय करा ॲप्लाय करा फक्त वेट करा रिप्ले बरेच हजारो विद्यार्थ्यांचं सध्या ऍडमिशन झालेलं आहे फक्त काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की स्क्रीनशॉट पाठवलेला आहे अजूनही सीन केलेला नाही किंवा अजून रिप्लाय आलेला नाही त्यामुळे थोडा चिंता वाटणं साहजिक आहे दोनशे चाळीस म्हणजे जरी किंमत ह्या कष्टासाठी जरी कमी असली तरी मित्रांनो ते दोनशे चाळीस मी त्याची किंमत जाणू शकतो त्याच्या एक एक रुपयाची किंमत जाणू शकतो आपल्या कष्टाचा तो पैसा आहे आपल्या वडिलांचा पालकांचा कष्टाचा पैसा आहे मी जाणतो त्यामुळं आपण निश्चिंत राहा एक एक रुपयाची मित्रांनो आपली चीज होईल आपल्या यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी ते सक्षम असतील एवढं आपण खात्री आणि विश्वास ठेवा त्यामुळं नक्कीच जो डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती आपण कॉन्टॅक्ट करा आणि टेस्ट सिरीज जॉईन एवढं फक्त लिहा आपल्याला जॉईन कसं व्हायचं आहे ते संपूर्ण प्रोसेस आपल्याला त्यामध्ये सांगितली जाईल चला मित्रांनो आता उरलेले प्रश्न आपण काय करूया पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आता जवळपास तेहतीस चौतीस मिनिटाचा व्हिडिओसुद्धा झालेला आहे ठीक आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया जेणेकरून आपणसुद्धा त्याच एनर्जीने पुढचा व्हिडिओ पहा कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना जास्त पेशन्स नुसतं तास झाला की ते स्किप करतात त्यामुळे आपण दुसरा व्हिडिओ बनवूया परत व्हिडिओ बनवूया परत एक लक्षात घ्या एक जे गणिताचे प प्रश्न आहे त्याचंसुद्धा स्पष्टीकरण आपल्याला एस पी डी भेटेल ठीक आहे त्यानंतर जे काही रिजनिंग असेल त्याचं सुद्धा आपण आज करणार आहे म्हणजे तीनही टॉपिक आपलं कसं कवर होतील ते आपण पाहणार आहे चला मित्रांनो जास्त आपण आता वेळ न घालवता इथंच थांबूया नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशी टेस्ट सिरीज आपल्याला जे, आप जे काही क्वेश्चन आहे ते भेटत राहतील व्हिडिओ तर माहिती पूर्ण ठरलेलाच आहे एक लाईक सुद्धा नक्की करा धन्यवाद